नमस्कार. आज आपण मस्त अशी चटपटीत मिरची तयार करणार आहे. तर मिरची तयार करण्यासाठी मी मिरच्या घेतल्या होत्या आणि त्या छान अशा लांब लांब कट करून घेतलेल्या आहेत. आणि थोडासा लसूण घेतला होता, 4 ते 5 पाकळ्या, ते छान ठेचून घेतलेले आहेत. त्यानंतर एक पॅन गरम करायला ठेवलेलं आहे, त्यात आता आपण थोडंसं तेल टाकून घेऊ. ही मिरची खूप टेस्टी लागते, तोंडी लावायला तर खूप छान लागते. आणि भातासोबत, पोळीसोबत, भाकरीसोबत आणि 2 ते 3 दिवस छान टिकते देखील. तर आपण तेल गरम करून घेऊ. आपण त्यात मोहरी ऍड करून घ्यायची. मोहरी थोडी तडतडली की आपण त्यात थोडस जिरे ऍड करायचं आणि ठेचून घेतलेला लसूण त्यात टाकून घ्यायचा. त्यानंतर आपण ज्या मिरच्या कट करून घेतल्या होत्या त्यात पूर्ण टाकून घ्यायच्या. मिरची छान अशी खमंग कुरकुरीत आपण फ्राय करून घेऊ. आपली मिरची छान कुरकुरीत फ्राय झाली आहे. त्याच्यावर आपण थोडीशी 1 चिमूट एवढी हळद टाकून घेऊ. थोडस लाल तिखट टाकायचं आणि थोडासा चाट मसाला आपण याच्यावर टाकून घ्यायचा. चवीनुसार आपण याच्यात मीठ ऍड करायचं आणि छान आपली मिरची परतून घेऊ. आपली छान खमंग कुरकुरीत मस्त चटपटीत अशी मिरची तयार आहे. तुम्ही ही मिरची नक्की एकदा ट्राय करून पहा आणि आपल्या रेसिपी चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.